मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वेंगुर्ले शहरामध्ये क्षयरोग जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च रोजी वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य सेवक सेविका आरोग्य सहायिका यांची शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. भारतातील क्षयरोगाचे वाढत चाललेले प्रमाण पाहता जे क्षयरोगी आहेत त्यांना क्षयरोगाविषयी माहिती देणे किंवा जे क्षयरोगी त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना आजाराची माहिती देणे, क्षयरोगाविषयीचा आढावा घेणे यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जागतिक स्तरावर व्याप्ती वाढवण्यास हा दिवस साजरा करण्यात येतो अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी माइंडकर यांनी दिली. 24 मार्च हा आपल्याकडे दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आम्ही वेंगुर्ला तालुक्यामधील सर्व आमच्या आरोग्य सहायिका आरोग्य सेवक सेविका यांची एक रॅली म्हणजे जनजागृती होण्यासाठी, लोकांना क्षयरोगाची माहिती होण्यासाठी रॅली काढलेली होती आणि त्याचप्रमाणे आमची तालुका आढावा सभा देखील आज आहे. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी हा साजरा केला जातो. ह्याच्यामध्ये आम्ही जे आपले क्षयरोगी आहेत त्यांना भेटून किंवा त्यांच्याबरोबर जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्याशी क्षयरोग म्हणजे काय, त्याच्याविषयी प्रिव्हेंशन काय, कारण आता जसं क्षयरोगी वाढत चाललेले आहेत, भारत हा जास्तीत जास्त क्षयरोगी होत चाललेला आहे आणि जास्त करून XDR आणि MDR म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टन्स, ड्रगलाही आता रेझिस्टन्स निर्माण झालेले पेशंट हे जास्तीत जास्त निर्माण व्हायला लागलेले आहेत. तर MDR आणि XDR पेशंट, XDR म्हणजे टोटली रेझिस्टन्स, कुठलंच ड्रग त्याला उपयोगी पडत नाही, हे पेशंट आता वाढत चाललेले असल्यामुळे हे MDR आणि XDR आपल्याला थांबवायचं असेल किंवा कमी करायचं असेल, आटोक्यात आणायचं असेल, तर आपल्याला गावोगावांमध्ये पोहोचून क्षयरोगाविषयी जागृती निर्माण केली पाहिजे. बरेचदा लोक खोकला अंगावर काढतात, 2 आठवड्यापर्यंत येत नाही, किंवा जरी त्यांना सांगितलं की तपासून घ्या तरी ते एक स्टिग्मा असतो, सोशल स्टिग्मा असतो TB म्हणजे, त्यामुळे ते आपणहून येत नाही. अशावेळी त्यांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट खाली यायला पाहिजे आणि ट्रीटमेंट देखील आता जी आलेली आहे डॉटची ट्रीटमेंट, डॉट म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट, म्हणजे आम्ही आमच्या समोर बसून पेशंटला गोळ्या खायला देतो पहिले 2 महिने, कारण बरेचदा गोळ्यांचा थोडाफार साईड इफेक्ट असतो, उलटी चक्कर वगैरे, मग पेशंट घरी गेल्यावर गोळ्या खात नाही, त्यामुळे आमच्या समोर बसून आम्ही गोळ्या खायला घालतो पेशंटला आणि पहिले 2 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची परत टेस्ट केली जाते, तो निगेटिव्ह आहे का, आणि मग पुढची ट्रीटमेंट त्याला कंटिन्यू 6 महिने दिली जाते. अशी डॉटची ट्रीटमेंट दिली जाते आणि ट्रीटमेंट पूर्ण करणं हे फार गरजेचं असतं आणि पूर्ण केल्यानंतर क्युअर रिपोर्ट येणंही गरजेचं असतं, नाहीतर हाच पेशंट पुढे जाऊन आणि 10 जणांना ती लागण करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त आता प्रायव्हेट डॉक्टर्स पण ह्याच्यात इन्क्लूड केलेली आहेत. कम्प्लीट नोटिफाय डिसीज हे झालेलं आहे, हा रोग नोटिफायबल डिसीज म्हणून जाहीर झालेला आहे. नोटिफायबल म्हणजे प्रायव्हेट डॉक्टरांकडे जर एखादा पेशंट मिळाला तर त्यांनी कंपल्सरी गव्हर्नमेंटमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये तो TB आहे म्हणून रजिस्टर करायचं आहे. एखाद्या मेडिकल स्टोअरमधनं जर ड्रग्ज दिली जात असतील तर ते देखील रजिस्ट्रेशन करायचं आहे, जेणेकरून ह्या भारतामध्ये किती TB व्याप्ती आहे गव्हर्नमेंटपर्यंत पूर्णपणे आकडे यायला पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे आकडे येणं, तर ते आपल्याला, कारण बरेचदा गव्हर्नमेंटचे आकडे सरकारी दवाखान्यात येतात तेवढेच येतात आणि प्रायव्हेटचे कधी कधी येत नाही, त्यामुळे हा कंपल्सरी नोटिफायबल डिसीज झालेला आहे. आणि त्या दृष्टीने जागतिक स्तरावर ह्याची व्याप्ती वाढवण्यासाठी 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. तालुक्यातील सेवक सेविकांमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार संशयित क्षयरोगांची निवड करून वैद्यकीय चाचण्या करून क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे आरोग्य विस्तार अधिकारी ST परब यांनी सांगितले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त एवढंच सांगायचं आहे की सद्यस्थितीत आमच्या प्रत्येक म्हणजे संपूर्ण तालुका क्षेत्रामध्ये आपल्या आरोग्य सेवक आणि सेविकेमार्फत आशांमार्फत नियमित सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणामध्ये संशयित क्षयरुग्णांची निवड करून म्हणजे त्यांचा थुंकी नमुना घेऊन तो प्रयोगशाळेकडे पाठवला जातो आणि त्यामध्ये जर पॉझिटिव्ह आलेले असेल तर तात्काळ त्याला औषधोपचार सुरू केला जातो प्रोव्हायडरमार्फत म्हणजे आशांमार्फत. आणि आमचा एक संकल्प आहे की जे क्षयरुग्ण आम्ही शोधून काढतो ते 100% बरे व्हावेत हा आमचा संकल्प आहे. आणि यावेळेस आम्ही संपूर्ण या टायमाला क्षयमुक्त आमचा वेंगुर्ले तालुका आम्ही करणार आहोत. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी माइंडकर, आरोग्य विस्तार अधिकारी ST परब, सौ VV पारकर, सौ SV आंबेडकर, आरोग्य पर्यवेक्षक MP मॅथ्यूज तसेच तालुक्यातील आरोग्य सेवक सेविका उपस्थित होते.